नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी स्कर्ट खणाचा जो स्कर्ट आहे त्याची कटिंग आणि त्याचबरोबर असणारा जो टॉप आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची। याकरता खणाचं जे मेन फॅब्रिक आहे ते मी 2 मीटर घेतलेलं आहे, अस्तरही 2 मीटर घेतलेलं आहे। इथे प्रकारे अस्तर मी 4 घड्यांमध्ये ठेवून घेतलेलं आहे। माझ्याकडची बाजू बंद आहे आणि समोरची जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे। आता आपल्याला सर्वप्रथम घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट। शोल्डर तुमचं जे पण असेल मुलीचं त्याला भागिले 2 करा। 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी इथे साधारण 4.5 इंच शोल्डर घ्यायला हवं। त्याचबरोबर आर्महोल पण आपण इथे 4.5 इंचावरती घेऊया, किंवा मुंडा ज्याला आपण म्हणतो 4.5 इंचावरती मार्किंग करून रेष आखून घ्यायची। छाती आहे टोटल 22 इंच भागिले 4 करून 5.5 इंचावरती मार्किंग केलं। त्याचबरोबर आता हा जो वरचा आपला टॉप आहे त्याची उंची आपल्याला किती ठेवायची आहे, तर हे बघा इथे साधारण आपल्या 10 इंच तयार ठेवायचे, जेणेकरून मुलीला हा ड्रेस जास्त दिवस घालता येईल। तर आपण इथे साधारण 11 इंचावरती मार्किंग करून घेऊयात, म्हणजे हा ड्रेस जास्त दिवस आपल्याला घालता येईल। कारण बऱ्याचदा काय होतं की मुलांना कपडे जे आहेत ते खूप लवकर शॉर्ट होतात। इथे घेताना वेस्टचं किंवा कमरेचं मेजरमेंट घ्यायचं, तर इथे मी 5.25 इंचावरती घेत आहे। आता हे 2 पॉइंट्स आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे। रेष आखून घेतल्यानंतर आपल्याला साईडने मार्जिन ठेवायचे। साधारण मी इथे 2-2 इंच जे आहे मार्जिन ठेवणार आहे दोन्ही बाजूने। परत हे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे ही लाईन एक्सटेंड करून, हे बघा अशा प्रकारे। आता आपल्याला आर्महोल साठी मार्क करायचे। फ्रंट आर्महोल साठी आपल्याला 1 इंचावरती आणि बॅक आर्महोल साठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आर्महोल स्केलचा वापर करून आपण इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलला, गोलाकार किंवा मुंढा ज्याला म्हणतो त्याला आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आकार देऊन झालेला आहे आपला। आता आपण जो नेक आहे त्याची मार्किंग करून घेऊयात। गळा रुंदी घेताना मी 2.25 इंच घेणार आहे। 1.5 वर्षाची मुलगी आहे तर आपण इथे 2.25 इंच घेणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त नको आहे। 2.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे। गळ्याची खोली किती घ्यायची आहे, तर साधारण इथे आपण 3 इंच खोली घेऊया, गळ्याची जी खोली म्हणतो। आता इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, हे बघा असं बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे। इथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी, सुंदर असं हलक्या हाताने गोलाकार आपण इथे देऊन घेऊयात गळ्यासाठीचा। 1/2 इंच शोल्डर डाऊन घ्यायचे आहेत आपल्याला आर्महोल साईडने। आता ऍज इट इज याची कटिंग करून घेऊयात, त्यानंतर आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची। जो मागचा गळा आहे त्याची खोली आपल्याला इथे ठेवताना 2 इंच ठेवायची आहे। मागच्या बाजूला आपण एक डिझाईन जी आहे याच्यामध्ये बनवणार आहोत, तर इथे मागचा गळा जो आहे 2 इंचावर असेल। तर सर्वप्रथम आपल्याला मागचा गळा आणि बॅक आर्महोल जो आहे त्याची कटिंग करायची। फ्रंट पार्टची कटिंग करून सेपरेट केलेला आहे आणि हा जो आहे बॅक पार्ट आहे। तर बॅक पार्टला आता आपल्याला काय करायचं आहे, साधारण हे बघा इथे आपण 4 इंचापर्यंत 3.5 ते 4 इंचापर्यंत एक मार्किंग करायची। 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आपण। आता हा जो टेप आहे 3.5 इंचावरती डबल फोल्ड करून घ्यायचा अशा प्रकारे, आणि सेंटरच्या बाजूने फोल्ड केल्यानंतर इथे एक मार्किंग करायचंय आपल्याला सेंटर करून या भागाचा। तेवढाच भाग आपल्याला असा अशा प्रकारे 3.5 इंचाचा हाफ करून इथे एक पॉइंट घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारे इथे आपल्याला एक आकार घेऊन घ्यायचा आहे। स्केलच्या हेल्पने पण तुम्ही हा आकार जो आहे तो ड्रॉ करू शकता। हा जो आहे आपला मागचा गळा असेल, हे अशा प्रकारे जे मार्किंग केले ते आपल्याला उलट्या बाजूने असं टॅप करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला व्यवस्थित। त्याचा जो आहे उमटतो हा प्रकार, हे बघा टॅप केलेला आहे अशा प्रकारे। इथे हा जो भाग आहे उमटवलेला आहे आपण, आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल की कशा प्रकारचा आपला इथे गळा तयार होईल। हे केलेल्या मार्किंग प्रमाणे आपण हे कट करून घेणार आहोत फॅब्रिक। ऍज इट इज आपल्याला हे फॅब्रिक, या फॅब्रिकची जशी आपण कटिंग केली तशीच आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे खणाचं त्याची पण कटिंग करायची आहे। खणाचं जे मेन फॅब्रिक आहे ते ओपन केलेलं आहे आणि हे डबल फोल्ड मध्ये आहे। आणि आता हे सांगते की हे जे फॅब्रिक आहे ते 2 मीटरपेक्षा जास्त आहे, थोडंसं साधारण 1.5 मीटर तरी फॅब्रिक असेल। तुम्हाला जर घ्यायचं असेल तर 1.5 ते 2 मीटर मध्ये हा ड्रेस सहज होतो 2 वर्षाच्या मुलीसाठी। आता काय करायचं आहे, जी बंद बाजू आहे बघा, ही जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला सगळ्यात प्रथम 30 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा 30 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे मी, आणि एक सरळ रेष अशी आखून घ्यायची आहे आपल्याला। रेष आपण आखून घेतलेली आहे। आता आपल्याला स्कर्ट किती इंचाचा तयार करायचा आहे, तर स्कर्ट हा साधारण आपल्याला 14 ते 14.5 इंच रेडी हवा आहे। त्यातून आपल्याला
हा जेवढा काट आहे हे बघा, काठाची काट आहे साधारण 3 इंचाचा काट आहे, तर एवढा आपण बेल्ट यूज करणार आहोत. आपल्याला इथे साधारण 3 इंचाचा जो आहे हा जो काट आहे त्याचा बेल्ट वापरायचा आहे. तर आपण इथे 12.5 इंच साधारण 12.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 12.5 ते 13 इंच तुम्ही मार्किंग केलं तरी चालेल, काही हरकत नाही. मार्किंग करून घेऊयात पूर्ण फॅब्रिकवरती. 12.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. तुमच्या मुलीचं जे पण उंचीचं माप असेल, तुम्हाला स्कर्ट जेवढा ठेवायचा आहे तेवढं तुम्ही इथे माप घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपण इथे मार्किंग करून घेऊ. हे बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे या फॅब्रिकवरती आपण. आता ऍज इट इज याची कटिंग करून घेऊयात ह्या बाजूने. अशी बॉटम पार्टची आपली इथे कटिंग झालेली आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला अस्तराची कटिंग करून घ्यायची आहे. जे बॉटमचं अस्तर आहे त्याची उंची आपल्याला किती ठेवायची आहे, तर साधारण हे बघा इथे उंची तुम्ही 11 इंचापर्यंत याची ठेवू शकता. 11 इंच जी आहे अस्तराची उंची ठेवायची आहे. मेन फॅब्रिकवरती आता आपल्याला कटिंग करायची आहे टॉप पार्टची. तर इथे तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे, 4 घड्यांमध्ये. ही ओपन बाजू आहे, बंद बाजू आहे. आणि इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे, पिनने सिक्युअर करून घेतला आहे, जेणेकरून हा पार्ट जो आहे हलणार नाही किंवा मूव्ह होणार नाही कटिंगच्या वेळी. अशा प्रकारे इथे मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा मार्किंग पूर्ण करून घ्यायची आहे. आता फक्त इथे आपल्याला बॅक नेक जो आहे याची आपण इथे खोली कमी घेतलेली आहे, तशी फ्रंट नेकची पण आपल्याला खोली जी आहे ती वेगळी घ्यायची आहे. आता आपण फ्रंट पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे. फ्रंट पार्टचा जो आर्महोल आहे त्याची इथे मार्किंग करून घेऊयात. आणि फ्रंट नेकची पण आपण अशा प्रकारे इथे मार्किंग करून घेऊयात. आता जशी मार्किंग केली आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही पार्टची. अशा प्रकारे आपली कटिंग जी आहे पूर्ण झालेली आहे. मेन फॅब्रिकवरती कटिंग झालेली आहे, बॉटमच्या अस्तरची कटिंग झालेली आहे, त्याचबरोबर बेल्टची पण कटिंग झालेली आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता आपण स्टिचिंग करूयात. तर इथे घेतलेले आहे फ्रंट पार्टचं, त्यावरती फ्रंट पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे. म्हणजे ही जी आहे आतली बाजू आहे मेन फॅब्रिकची, ही सरळ बाजू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा पिनने सिक्युअर करून गळ्याभोवती आणि दोन्ही आर्महोल आहेत तिथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. गळा, दोन्ही आर्महोल, त्याचबरोबर बॉटम स्टिच करून घ्यायचा आहे इथे 1/2 इंचाचा. इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे डिफरन्स देऊन. आणि हा पण पार्ट स्टिच करायचा आहे. फक्त हा एक पार्ट जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे फॅब्रिक सरळ करण्यासाठी. अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपल्याला पिनने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचे आहेत आणि स्टिचिंग करायचं आहे. आणि बॅक दोन्ही पार्ट आपल्या इथे स्टिच करून झालेले आहेत. गळ्याभोवती आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आर्मोल साइडने पण कट्स लावायचे आहेत. त्याचबरोबर हा जो चौकोनी पार्ट आहे त्याचे कोपरे व्यवस्थित आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. इथे कट करताना कुठेच शिलाईचा भाग कट होता कामा नये. लावल्यानंतर आपल्याला हा जो ओपन पार्ट आहे त्या बाजूने दोन्ही पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट आपण सरळ बाजूला करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की गळ्यावरती आणि आर्महोल पार्ट वरती आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत. पूर्ण जो मागचा गळा आहे तिथेही आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत. दोन्ही पार्टला टॉप स्टिचेस करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि आपल्याला शोल्डर फिटिंग करायची आहे. त्याचबरोबर जेवढी पण आपण मार्जिन ठेवली होती इथे 2-2 इंच साधारण आपण मार्जिन ठेवलेली आहे, तर त्या मार्जिनची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि मार्किंग करून दोन्ही साइडने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे अस्तर घेतलेलं आहे. अस्तर हे एका बाजूने जॉईंट करून घेऊयात आपण. जॉईंट केल्यानंतर जो मेन पार्ट आहे आपला, हे बघा हा जो बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे. आणि पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्याला याला शिवून घ्यायचं आहे, अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ती दोन काठ इथे कट केलेले आहेत ते पहिल्यांदा आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अस्तर सुद्धा आपल्याला बेल्टचं जे आहे जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट केल्यानंतर पूर्ण बेल्टला आपल्याला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूंनी. जो आपला पुढचा पार्ट आहे ब्लाऊजचा त्याला आपल्याला इथे काठ जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. अशा पद्धतीने टॉप आपला इथे तयार झालेला आहे. सुंदर असा काठ आपण इथे लावलेला आहे. त्याचबरोबर हे बघा ही मागच्या बाजूने त्याची गळ्याची फिनिशिंग आहे. ह्या भागामध्ये इथे आपल्या सेंटरला एक बो जो आहे तो अटॅच करायचा आहे. हे बघा बरोबर सेंटर घ्यायचा आहे आणि इथे बो अटॅच करायचा आहे. इथे बेल्ट तयार करून घेतलेला आहे मी. बेल्ट किती घेतलेला आहे तर मुलीचं जे कमरेचं माप आहे ते साधारण आहे 21 इंच. त्याच्यामध्ये आपण घेतलं इथे बेल्ट तयार केलेला आहे आपण साधारण 24 ते 25 इंचाचा. हा बेल्ट आपला साईडने फोल्ड होणार आहे साधारण 1/2 इंच. हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचा आहे दोन्ही साईडने. या बाजूने देखील बेल्ट असा तयार झालाय.
आता ही बेल्टची उलटी बाजू आहे, ही सरळ बाजू आहे आणि हे जे बॉटमचं फॅब्रिक आहे आपलं त्यामध्ये मी अस्तर जे आहे ते व्यवस्थित अटॅच करून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं आहे, या पूर्ण फॅब्रिकच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत। या साईडने आपण साधारण 1 इंच सोडून देणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण फॅब्रिकच्या अशा प्लेट्स घ्यायच्या की ते पूर्ण फॅब्रिक आपलं ते जो बेल्ट आहे आपला त्या पूर्ण बेल्टला पुरेल अशा प्रकारे आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। तुम्ही एक एक प्लेट घेऊन स्टिच करू शकता किंवा अशा प्रकारे प्लेट्स बनवून घ्या एकदा आणि त्यांना पिनने सिक्युअर करा। हे बघा, इथे बेल्ट जो आहे सरळ ठेवलेला आहे मी, ही जी आहे बेल्टची उलटी बाजू आहे। आता सरळ बाजूने आपल्याला हे जे आपलं बॉटमचं पार्ट आहे ते अशा प्रकारे ठेवायचं आहे। ही पण सरळ बाजू हवी आणि जो बॉटम आहे त्याची सरळ बाजू हवी आपल्याला। हे अशा प्रकारे, हे बघा, इथून साधारण ह्या कोपऱ्यापासून 1 ते 1.5 इंच सोडून आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। पूर्ण बॉटम पार्ट जो आहे तो ह्या बेल्ट मध्ये आपल्याला अटॅच करायचा आहे। आपल्या सगळ्याच्या प्लेट्स आहेत आपल्या बनून झालेल्या आहेत। आता हा जो बेल्ट आहे आपल्याला अशा प्रकारे, हे बघा, सरळ बाजूला टर्न करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि वरच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। हे बघा, खूपच छान फिनिशिंग येते अशाने आणि जास्त दिवस हा ड्रेस जो आहे मुलगी घालू शकते। पूर्ण जो बेल्ट आहे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि स्टिच करायचंय। बघा मैत्रिणींनो, सुंदर असा खणाचा आपला टॉप आणि स्कर्ट इथे तयार झालेला आहे 1 ते 2 वर्ष 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी। त्याचबरोबर हा जो टॉप आहे त्याला बॅक साईडने आपण अशा प्रकारचा बो जो आहे अटॅच केलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूपच छान हा ड्रेस इथे तयार झालेला आहे, लटकन इथे लावलेले आहेत नॉट लावून। तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल।